करनची गावबाग पोलीस ठाण्यात क्रिप्टो करन्सी फसवणूक प्रकरणी आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असल्याने या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण कडे वर्ग करण्यात आला आहे क्रिप्टो करन्सीत गुंतवणुकीतून दुप्पट नफ्याचे आमिष दाखवत आठ जणांनी रेंदाळच्या पंढरीनाथ महाजन यांच्यासह सात जणांची सदतीस लाख एकतीस हजार रुपयांची फसवणूक केली आहे या प्रकरणी गावबाग पोलीस ठाण्यात आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून व्यंकटेश भोई चेतन मोहिरे अजय गायकवाड आणि निखिल रेपाळ या चौघांना अटक केली आहे तर उर्वरित संशयित अद्याप फरार आहेत अशा प्रकारे फसवणुकीच्या तक्रारी अद्याप येत असून फसवणुकीची रक्कम चार कोटीहून अधिक आहे दिवसेंदिवस व्याप्ती वाढत असून या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्टाफ ही अपुरा पडत आहे त्यामुळे या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषणकडे वर्ग करण्यात आला आहे मात्र शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँकेतील अपाराची रक्कम मोठी असली तरी या गुन्ह्याचा तपास गावभाग पोलीसच करत आहेत